नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण कांदा फुगवणीसाठी काही टेक्निकल माहिती बघणार आहोत। कांदा फुगवणीसाठी मार्केट मध्ये बरीचशी रसायने उपलब्ध आहेत। जी ती रसायने आहे मित्रांनो, कांद्याच्या योग्य स्टेज मध्ये वापरली गेली पाहिजे। जर कांद्याच्या योग्य स्टेज मध्ये कांदा फुगवणीसाठी जी काही रसायने मार्केट मध्ये मिळतात ती कांदा फुगवणीसाठी कांद्याच्या योग्य स्टेज मध्ये वापरली गेली नाही तर त्याचे साइड इफेक्ट पण बघायला मिळतात। तशी मित्रांनो, कांदा फुगवण करण्यासाठी यूट्यूबवर बरीचशी व्हिडिओ आहे। काही व्हिडिओमध्ये चांगली माहिती देण्यात आलेली आहे तर काही व्हिडिओमध्ये चुकीची माहितीसुद्धा प्रसारित झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ बघून औषध आपल्या पिकावर फवारण्या अगोदर एक वेळेस आपल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा या पिकाची फुगवण करण्यासाठी कोणत्या स्टेजमध्ये आपण रासायने किंवा रासायनिक स्प्रे आपण घेऊ शकतो, तसेच कोणती रासायनिक खते आपण वापरू शकतो। कांदा शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज बघण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। सर्वसाधारणपणे मित्रांनो, उन्हाळ कांद्याची फुगवणीची स्टेज म्हणजे आपल्या कांद्याचे वय कमीत कमी 2 महिने किंवा 2 महिन्याच्या पुढे झालेले पाहिजे। आपल्या कांद्याची हाईट तसेच कांद्याची माठ व्यवस्थित वाढ झालेली पाहिजे। जर आपण कांदा पेरणी केलेला असेल तर आपल्या कांद्याचे वय कमीत कमी 85 दिवसाच्या पुढे पाहिजे। कांद्याची फुगवण कमीत कमी 20 ते 40% झालेली पाहिजे। या स्टेजला आपण कांदा फुगवण करण्यासाठी खालील रसायनांचा स्प्रे करू शकतो। स्प्रे लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा। मित्रांनो, मार्केटमध्ये लिओसिन हे औषध प्रसिद्ध आहे। आपण लिओसिनच हे घेतलं पाहिजे असं काही नाही, यामध्ये टेक्निकल आहे। क्लोरमेक्वेट क्लोराईड 50% SL फॉर्मेशनमध्ये आहे। तर याच टेक्निकलचं कोणत्याही कंपनीचं तुम्ही चांगल्या कंपनीचं औषध घेऊ शकता। याचं प्रमाण आहे मित्रांनो, 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आपण वापरू शकता। यामध्ये 0.5534 हे वॉटर सोल्युबल लिक्विड खतसुद्धा आपण वापरू शकता। तसेच सिलिकॉन बेस स्प्रेडर किंवा स्टिकर आपण यामध्ये वापरू शकता। तर मित्रांनो, क्लोरमेक्वेट क्लोराईड हे टेक्निकल कांद्याची फुगवण करण्याचं याचं काम नाही आहे। हे एक प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे। म्हणजेच जे काही ज्या पिकावर आपण याची फवारणी करतो त्या पिकाची हाईट जी आहे ती कंट्रोल करण्याचं काम करतं। म्हणूनच मित्रांनो, याचा जर योग्य स्टेजमध्ये वापर झाला तर चांगला रिझल्ट मिळतो। जसं की कांदा फुगवणीच्या स्टेजमध्ये वापर झाला तर मित्रांनो, जी काही वर ताकद जात राहती कांद्याच्या पाथीमध्ये किंवा ज्यावेळेस कांदा आपला 2 महिन्याच्या पुढे होतो, कांद्याची 20 ते 40% फुगवण झालेली असते, त्यावेळेस मित्रांनो कांद्याची फुगवणीचं जी स्टेज आहे ती असते। तर कांद्याची जी फुगवण होण्याची स्टेज आहे या स्टेजमध्ये हा टेक्निकल वापरला गेला तर कांद्याची जी फुगवण आहे ती झपाट्याने होते। तसेच जी काही कांद्याची फुगवण करण्याची प्रक्रिया चालू असते तिला स्पीड मिळतो। याचा जो वापर आहे हा कोणत्या तापमानात केला पाहिजे याविषयी कंपनीने उल्लेख केलेला नाही, परंतु मित्रांनो अनुभवाप्रमाणे 15° सेल्सिअसच्या कमी तापमान असेल तर या टेक्निकलचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो। त्यामुळे मित्रांनो, सध्या तरी आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, त्यामुळे ऊन लवकरच तापते, त्यामुळे सकाळी स्प्रे करण्यापेक्षा संध्याकाळच्या टायमिंगला याचा स्प्रे आपण करू शकता। तसेच मित्रांनो, आपण कांद्याला फुगवणीसाठी शेवटच्या स्टेजमध्ये सर्वसाधारणपणे 2.5 महिन्याच्या आसपासच्या स्टेजमध्ये MOP हे एक रासायनिक खतसुद्धा वापरू शकता। कारण की फुगवणीच्या कालावधीमध्ये पोट्याची झाडाला जास्त आवश्यकता असते। तर 0050 हे खत तुम्ही स्प्रेद्वारेसुद्धा देऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया शेकडीसोबत, तोपर्यंत नमस्कार।